नळदुर्ग येथील बोरी धरणातून श्री क्षेत्र तुळजापूरला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीच्या वॉल्फला मोठी गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. तुळजापूर नगरपालिकेने तात्काळ ही वॉल्फची गळती थांबवावी अशी मागणी होत आहे. नळदुर्ग बोरी धरणातून श्री क्षेत्र तुळजापूरला पाणी पुरवठा करण्यासाठी बोरी धरण ते तुळजापूर अशी तब्बल 30 किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीवर अनेक ठिकाणी वॉल्फ बसवण्यात आले आहेत. नळदुर्ग ते तुळजापूर रस्त्याने ही भूमिगत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. नळदुर्ग तुळजापूर रस्त्यावरील मानेवाडी ते हगलूरपाटी दरम्यान असणाऱ्या जलवाहिनीवरील वॉल्व्हला मोठी गळती लागली आहे. ही गळती अनेक दिवसांपासून सुरू आहे, त्यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. या वॉल्फ गळतीकडे तुळजापूर नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. बोरी धरणात सध्या 30 ते 35% इतकाच जलसाठा आहे. भविष्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी आत्ताच पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. असे असताना तुळजापूर नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे सुरू असलेली ही पाण्याची गळती तात्काळ थांबवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ही गळती थांबवून सध्या होत असलेली पाण्याची नासाडी थांबवली गेली पाहिजे.